हा जो विषय आहे तो मी गेली 2 वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष असल्यापासून महसूल वाढण्याकरता आपण जो महसूल वाढवायला पाहिजे त्याकरता ज्या लिकेजेस आहेत त्या लिकेजेसच्या माध्यमातून महसूल वाढवला पाहिजे, कारण जो साधारण महसूल असतो त्याच त्याच लोकांकडनं आपण त्याच्यात दरवाढ करून आपण नेहमीच्या पद्धतीने आपण महसूल वाढवत होतो, परंतु गेली 10 वर्षापासून जर आपण आधी बघितलं तर पहिल्यांदा फक्त MSCB आणि टेलिफोनच्या केबल फक्त वरती असायच्या, ओव्हरहेडला असायच्या आणि ते शहराचं विद्रुपीकरण करत असायच्या, तर त्या काढण्याकरता स्वतः महापालिकेने किंवा मोठ्या प्रमुख रस्त्यांवरच्या महापालिकेने स्वतःच्या बजेटमधनं गल्ली वळतील नगरसेवक असतील आमदार असतील यांनी स्वतःच्या जे महापालिकेच्या निधीतून किंवा राज्य शासनाच्या निधीतून त्याला पैसे खर्च करून त्या रस्त्या जमिनीच्या खाली त्या आपण आत्तापर्यंत नेल्या, परंतु ह्या खाजगी केबलचं ज्यापासून ह्या गेली 10-12 वर्षात मोबाईल्स असतील किंवा नेटच्या कंपन्या असतील केबलच्या कंपन्या असतील यांनी ह्या कोणाची परवानगी न घेता हजारो किलोमीटरचं जाळं हे संपूर्ण शहरात निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून शहर विद्रूप होणं असेल किंवा कुठल्या पद्धतीचं महसूल न मिळणे हा विषय झाला. आणि आज जर आपण बघितलं तर महापालिकेच्या स्थापनेपासून दरवेळेस उत्पन्नाचे स्रोत जसे जसे व्यवसाय बदलतात तसे तसे उत्पन्नाचे स्रोत बदलत गेले. पहिल्यांदा जकातीवर चालणारं शहर, त्याच्यानंतर व्हॅट आला, आज GST आला असेल, प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न येतं आहे, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं बांधकाम खात्यातनं मोठं उत्पन्न येतं आहे. आता हा जो ओव्हरहेड केबलिंग आहे किंवा मोबाईल वगैरे ह्या सगळ्या डिजिटल इंडियामध्ये आज ज्या पद्धतीने त्याचा व्यवसाय वाढतो तर त्याच्यातल्या हा जो ओव्हरहेड केबलिंगचा विषय आहे 7,500 किलोमीटर ओव्हरहेड केबल अंदाजे आता ती आहे, त्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून गेली वर्षभर त्याला मागे लागून प्रशासनाची मान्यता घेऊन जनरल बॉडी स्टँडिंग कमिटी जनरल बॉडीची मान्यता घेऊन आज आपण त्याला इम्प्लिमेंटच्या दारात आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून शहराचं विद्युतीकरण थांबणे आणि मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण झाले. आपल्याला कुणावरही जास्तीचा कर लागायचा नाही, परंतु ज्या ज्या पद्धतीतून शहरातून ज्या ज्या महापालिकेचा जिथं संबंध आहे त्या ठिकाणी त्याचा वापर होत असेल तर त्या ठिकाणी वाजवी उत्पन्न त्याच्यातनं महापालिकेला मिळणं हा महापालिकेचा हक्क आणि अधिकार आहे. तर पहिले जशी सौर ऊर्जाच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प पुणे महापालिका करू पाहते तो हा देशातला पहिला प्रयोग आहे, तसंच ओव्हरहेड केबलला महसूल आकारणारी ही सुद्धा महापालिका देशातली पहिली महापालिका आहे. आणि त्याचबरोबर आपण मोबाईल टॉवरच्या हायकोर्टात असणाऱ्या केसचा सातत्याने प्रयोग केल्यानंतर आज राज्य शासनाने आपल्या कामाची दखल घेतली आणि ते त्यांच्या पद्धतीने एक कमिटी निर्माण करून त्याच्यावर आता काहीतरी निर्णय घेऊ पाहत आहेत. हे सगळे जे विषय आहेत हे महापालिकेने महसूल वाढवण्याकरता व शहराच्या विकासाकरता शहराच्या सौंदर्याकरता केलेल्या विषयाला राज्य शासन असेल इतर सर्वांनी ही दखल घेतलेली हे महापालिकेच्या कामाचं यश आहे. आजच सर करवाढीचा जो प्रस्ताव होता त्याला काय आपण GP मध्ये पाठवले काय? नाही, त्याला खास सभेला घेतला. आज मी तुमच्या माध्यमातून पुणेकरांना एक स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो, पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून आम्ही 1 रुपयाची कर वाढ 5 वर्षात केली नाही. ह्या पुढील काळात सुद्धा पुणेकर नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची करवाढ आम्ही करणार नाही. उत्पन्न वाढवण्याकरता आम्ही इतर सोर्सेस शोधू, जसा ओव्हरहेड केबलचा विषय आला आहे, असे अनेक विषय आहेत की ज्यातनं महापालिकेचं उत्पन्न वाढू शकतं. माझ्या हरेक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की जवळजवळ 10 ते 15 हजार कोटी उत्पन्न ही महानगरपालिका मिळू शकते. दुर्दैवाने मला ज्या ज्या वेळेस जी पूर्ण काळात जी संधी दिली त्यावेळेस कोविडचा प्रादुर्भाव होता, तरीसुद्धा आज आपल्या सातत्याच्या प्रयत्नातनं महसूल वा समितीच्या माध्यमातून असेल प्रशासनाने नागरिकांनी दिलेल्या सहकार्याच्या ह्याच्यातून असेल आज सगळीकडे उत्पन्न जेव्हा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील शासकीय संस्था असतील यांची उत्पन्न कमी होत असताना देशातील एकमेव महापालिका पुणे शहर अशी ठरली की तिचं उत्पन्न वाढलेलं. आणि अशाच वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची कर वाढ न करता आम्ही नक्की उत्पन्न वाढवून दाखवू
आणि शहराचा विकास करून दाखव. आज स्थायी समितीमध्ये ज्या प्रमुख विषयांना मान्यता देण्यात आली त्यातला सर्वात प्रमुख विषय पुणे महानगरपालिका ही देशातली पहिली महापालिका आहे की जी SVB कंपनी स्थापन करून सोलर प्लांट स्वतःच्या मालकीचा निर्माण करू पाहते. जवळजवळ 250 कोटी रुपये ह्या किमतीचा सोलर प्लांट असेल. त्याच्यात शासकीय संस्था CSL ही 74% मालक असेल, 26% महानगरपालिका मालक असेल. ह्या माध्यमातून जी वीज निर्माण केली जाईल त्या जे महापालिकेला एकूण 15 कोटी युनिट दर आपल्या वर्षाला वीज लागते त्या विजेची निर्मिती या कंपनीच्या माध्यमातून होईल. साधारण 3.40 रुपये या दरान ती पुढील 20 वर्षाकरता महापालिकेला मिळेल. या दृष्टिकोनातनं साधारण 1 ते 2 रुपये जर संपल्या आपल्याला आज ज्या पद्धतीचं वीज बिल आपण MSEB जर भरतो आहे त्यांना किमान मॅक्झिमम 2 रुपये जर आपली बचत झाली तर जवळजवळ 30 कोटी रुपये दरवर्षाला आपल्याला विजेच्या बचतीमधनं फायदा होणार आहे. त्याचबरोबर ह्या स्वतःचा हा पहिला प्रकल्प होणार आहे. 15 ते 30 कोटी रुपये फायदा होण्याबरोबरच ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात जर वीज निर्मिती झाली तर 26% आपला भाग असल्यामुळे त्या पुढील काळात त्याच्यातनं आपल्याला नफासुद्धा होणार आहे. आणि ह्या ज्याच माध्यमातनं आत्तापर्यंत हा देशातील पहिल्या महापालिकेचा हा प्रकल्प आहे. प्लांट पुण्याच्या बाहेर होतो आहे, कुठे हा साकारणार आहे आणि जे वहन होणार आहे विजेचं त्याचा खर्च किती आहे साधारण वीज वाहनाचा जो खर्च आहे तो 1 ते 2 रुपयापर्यंत अंदाजे असू शकेल. अजून त्याच्या विषयात एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला प्राप्त झालेली नाही, परंतु तो खर्च पकडूनच साधारण आता आपण 7.5-8 रुपयाने वीज पर युनिट खरेदी करतो. ही 3.40 रुपये आणि त्याचा 2 रुपये खर्च झाला तरी 5.5 रुपयापर्यंत आपल्याला ती वीज मिळेल. आणि किमान 1 ते 2 रुपये आपले हे नेहमीच्या पद्धतीपेक्षा नक्की आपण जे MSEBकडनं खरेदी करतो त्यापेक्षा 2 रुपये आपलं सेविंग होईल. आणि त्या कंपनीच्या माध्यमातून जर अतिरिक्त 15 कोटीपेक्षा अतिरिक्त विजेची निर्मिती झाली तर ती वीज आपल्याला बाजारात आपण विकून त्याच्यातनं आपल्याला नफासुद्धा मिळू शकतो. सर, या प्रकल्पाला एकूण किती खर्च येणार आहे आणि प्रत्यक्षात गुन्हेगारांना हे कधी वीज मिळेल? साधारण 250 कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च अपेक्षित आहे. 200 कोटी रुपये हे कर्जाच्या माध्यमातून आपण त्याच्यातनं उभे करतो आहोत. 50 कोटी रुपयांमधील 74% हा भाग CSL कंपनीच्या माध्यमातून व 26% हा आपल्या आपल्या महानगरपालिकेच्या हिश्यातनं आपण त्याच्याकरता खर्च करतो. सर, दुसरं ते केबलचा एक विषय.